हाय फ्रेंड्स, एम के ऑल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, एम के ऑल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे पोलीस भरतीचे न्यूज आणि अपडेट सर्वात अगोदर बघण्यासाठी. तर मित्रांनो, एक दोन तीन मित्रांचे मला मेसेज आले होते की लोहमार्ग नागपूर जिल्हा पोलीस भरती 2018 उत्तर तालुक्याचं शुद्धीपत्रक आलेलं आहे, ते एकदा मला क्लिअर करा. ओके, त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. ॲक्च्युली 7 तारखेला का 8 तारखेला का एक्झाम झालेला आहे. तर प्रश्न आहे, तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो, ब्रॅकेटमध्ये दिलेले अधोरेखित नामाचा कसा वाक्यात उपयोग केला आहे. तर तुम्हाला ऑप्शन दिसते अ ब खड, तर तुम्हाला एकदम क्लिअरमध्ये दाखवतो एक काय शुद्धीपत्रक. ओके, तर शुद्धीपत्रक 9 तारखेला हे डिक्लेअर झालेलं आहे की शुद्धीपत्रक म्हणजे त्यांच्याकडनं चूक झालेली आहे, प्रश्नाचं उत्तर क असताना हचं असं डिक्लेअर केलेलं होतं. ओके, तर प्रश्न होता, तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो, तर ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं की अधोरेखित नामाचा कसा उपयोग केला आहे. तर विशेषनाम, भाववाचकनाम, सामान्यनाम, समूहवाचकनाम. तर इकडं त्यांनी डिटेलमध्ये दिलेलं आहे की 8/4/2018 रोजी पोलीस मुख्यालय लोहमार्ग नागपूर येथे पोलीस भरती 2018 लेखी परीक्षा घेण्यात आली होती. त्यात प्रश्नपत्रिका संच एमधील प्रश्न क्रमांक 22 व प्रश्नपत्रिका संच बीमधील प्रश्न क्रमांक 5, प्रश्न संच सीमधील प्रश्न क्रमांक 38 व प्रश्न संच डीमधील प्रश्न क्रमांक 79 संकेतस्थळावर चुकून अविशेषनाम करण्यात आले होते. ओके, तर उमेदवारांनी सदर प्रश्नाचे उत्तर क सामान्यनाम असे वाचावे. क सामान्यनाम हा पर्याय अचूक असून त्यास 1 गुण देण्यात येईल, तर इतर पर्यायास 0 गुण देण्यात येईल, हे उमेदवारांनी नोंद घ्यावी. ओके मित्रांनो, बघून घ्या, नीट वाचा. ज्यांना प्लस भेटलेलं आहे त्यांना मायनस होणार. ओके, चुकीचं उत्तर दिलेलं आहे त्यांना मायनस होणार. ओके, अशा प्रकारचे न्यूज आणि अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका मित्रांनो. माझं चॅनलचं नाव आहे एम के ऑल न्यूज. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय.